कक्षेचा अध्यक्ष पदावरून निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे. मी आपल्या भेटीसाठी सार्वजनिक कार्यक्रम सभा समारंभासाठी वरवर सगळं येत राहील. यापुढे आपल्यापासून कोणतीही हरकत नाही. मी आपल्यासमोर होतो आहे आणि शेवटच्या श्वासपर्यंत जाईन. आता अजूनही राज्यसभेची माझी 3 वर्ष शिल्लक आहे. 56+3 1 इतकी वर्ष संधी मला वाटत राजकारणामध्ये कोणाला असेल. मी पार्लिमेंटमध्ये सुद्धा रेकॉर्ड करून बघतो तसे एका दिवशीसुद्धा व्यक्ती मला वाढायला देत नाही की जवळपास 56 वर्ष सतत विधानसभा किंवा लोकसभा किंवा राज्यसभा याचा अशी व्यक्ती आज या देशामध्ये बघायला मिळत नाही. एकच व्यक्ती आम्हाला बघायला मिळाली आणि ते म्हणजे चालणी राजूचे माजी मुख्यमंत्री काय त्यांचं नाव करुणानिधी त्याचाच एक कालखंड एवढा मोठा होता. त्याचा अटल बिहारी वाजपेयी त्यांचा कालखंड जास्त होता. पण एकदा शिंदे यांच्या विरुद्ध इलेक्शनमध्ये ते हरले गावले त्यांनी पराभव घेतला. लालकृष्ण अडवाणी त्यांचा कालखंड खूप होता पण दिल्लीमध्ये त्यांनी एकदा पराभव घेतला. सुदैवानं महाराष्ट्राच्या जनतेनं मला पराभवाचा रस्ता कधी दाखवला नाही. ही त्यांचं माझ्यावरचं एक फार मोठं महत्त्वाचं गोष्ट. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्याच्यातून झालेली पार्श्वभूमिका या गोष्टी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत. आपल्या अनेक सरकारी पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालेली होती आणि तेव्हापासून गेली 24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे. म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये 1 मे 1907 सुरुवात केली आणि आत्तापर्यंत 63 वर्ष हा माझा प्रवास चालू आहे. आणि मी आत्ता सांगितलं की या 63 मध्ये 56 वर्ष सत्तेच्या राजकारणामध्ये माझा सहभाग झालेला होता. आता जी 3 वर्ष राहिलीत तर मी आता निवडणुकीला उभा राहणार नाही. 3 वर्ष जी राहिलेली आहेत या 3 वर्षामध्ये राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नामध्ये अधिक लक्ष घालण्यावर माझा भर राहणार. याशिवाय मी कोणतीही दुसरी अन्य जबाबदारी घेणार नाही. आणि 1 मे 1907 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर कुठंतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक उभा असू नये आणि इतकी वर्ष संधी मिळाल्याच्या नंतर आणखी उभं ठरवण्याच्या संबंधीची भूमिका मी तरी कधी घेणार नाही. आणि त्यामुळं तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे. हे जरी असलं तरी शिक्षण शेती सरकार क्रीडा सांस्कृतिक क्षेत्र याच्यात अधिक काम करायचा माझा माणूस आहे. आणि तसेच युवक युवती विद्यार्थी याच्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिक प्रोत्साहित करून कामगार दलित आदिवासी आणि समाजाच्या कमकुवत घटकांच्याकडे अधिक लक्ष देण्याची भूमिका मी या ठिकाणी घ्यायचं ठरवलेलं आहे. मी अनेक सार्वजनिक संस्थांच्यामध्ये काम करतो. आपल्याला कदाचित माहीत असेल की साताची रयत शिक्षण संस्था विद्यापतिष्ठान वारामती मुंबईचं मराठी मंदिर महात्मा गांधी सर्वोदय संघ उद्योगिकांचं विद्यानगर विद्यामंडळ वारामती अखिल भारतीय शिक्षण परिषद पुणे अशा ज्या संस्था आहेत ज्याच्या जवळपास 4 लाखाच्या पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत
या सगळ्या संस्थेच्यामध्ये मी पदाधिकारी आधी आहे आणि हे करत असताना सुद्धा अन्य क्षेत्रातही मी फार लक्ष देतो. उदाहरणार्थ वैज्ञानिक क्षेत्राला प्रोत्साहित करणारं नेहरू सेंटर, महाराष्ट्राच्या प्रश्नाच्या संबंधी अभ्यास करणारं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, याशिवाय वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारी की ज्या संस्थेमध्ये काही लाख ग्रंथ आहेत ती मोबाईल वर्गाची ग्रंथ संग्रहालय विद्यार्थी माझ्यावरतीचा सहकारी आहेत, त्या संस्थेमध्ये आधी मी पदाधिकारी आहे आणि हे काम मी असं चालू ठेवणार आहे. महाराष्ट्रामध्ये साखरेचा धंदा हा एक महत्वाचा धंदा आहे आणि या व्यवसायाच्यासाठी जे संशोधन आणि एक्सटेन्शन सर्व्हिसचं काम करणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आहे, तिथे मी अधिक वेळ त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून गेल्या 7 वर्षामध्ये महाराष्ट्रानं आपण सगळ्यांनी मला खंबीरपणे साथ आणि प्रेम दिलं हे मी कधी विसरू शकत नाही. आणि यापुढं आपण सगळ्यांनी एकदा मी संघटनेच्या संदर्भातला एक निर्णय जाहीर केल्याच्या नंतर पुढे काय करायचं कसं करायचं याचा विचार करावा लागेल आणि त्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची एक समिती नेमावी असं ज्यांचा अजित आणि बाकीच्या सगळ्या प्रफुल्ल यांना सुचवणार आहे. या समितीमध्ये त्यांचं काम हे आहे की त्यांनी उद्याच्याला संघटनेची जबाबदारी कोणावर द्यावी कशी द्यावी या संबंधीचा निकाल घ्यावा आणि त्या समितीमध्ये श्री प्रफुल्ल पटेल जे उपाध्यक्ष आहेत, सुनील तटकरे, के के शर्मा जे जनरल सेक्रेटरी आहेत, त्याच्यानंतर सी सी चाको केरळचे अध्यक्ष आहेत, झिरो असे उपाध्यक्ष आहेत, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश तोफे, जितेन रावत, हसन मुसीब, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, याशिवाय ज्या संघटनेच्या इतर शाखा आहेत, फौजिया खान अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस, धीरज शर्मा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सोनिया दुरान अध्यक्ष युवती काँग्रेस आणि अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या सगळ्यांनी बसून पुढच्या संबंधीचा निकाल हा त्या ठिकाणी घ्यावा आणि हे निकाल घेत असताना अधिक वेळ देणारा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा या सगळ्याचा विचार हा प्रकर्षानं करावा. मी अध्यक्ष पदावरून जरी निवृत्त होत असलो तर माझी निवृत्ती सार्वजनिक क्षेत्रात नाही. माझी निवृत्ती गेले 7 वर्ष माझी 7 दशकापासून अधिक काळ जन्मांसात मी काम करत गेलो, त्या वेळेस कुठेही खंड पडणार नाही. या उलट मला सार्वजनिक कामामध्ये अधिक वेळ द्यायचा येईल. मी कुठेही असो, पुणे असो, वाराणसी असो, मुंबई असो, दिल्ली असो, आसनासाठी नेहमीप्रमाणे सकाळपासून उपलब्ध राहीन. जनतेच्या अडचणी अडचणी प्रश्न सोडण्यासाठी कष्ट कसे आत्ताच महाराष्ट्रामध्ये हा जो वारसूचा प्रश्न झालेला आहे आणि ज्याच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे आणि तिथं तिथल्या लोकांचे शेतकऱ्यांचे काही जास्त प्रश्न आहेत, त्यांच्याशी कालच माझी बैठक झाली. असे जे काही प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नामध्ये शेवटच्या माणसाच्या हिताची जखम करण्यासाठी तुमच्या बरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून मी त्या ठिकाणी लक्ष करेन ह्या पद्धतीची खात्री देऊ इच्छितो. सततचा प्रवास हा माझ्या जीवनाचा भाग झाला. मी आपल्या भेटीसाठी सार्वजनिक कार्यक्रम सभा समारंभासाठी बोलवायला येत आहे. आपल्याशी संवाद साधण्यासाठी, आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी, आपली गाणी ऐकण्यासाठी आणि वेळप्रसंगी कुठल्याही सरकार असो त्या सरकारसमोर हे प्रश्न मांडण्याच्यासाठी माझी फाळशी ही अखंड चालू राहील हा विश्वास मी देतो.
जनतेचं प्रेम, सरकारांचं प्रेम, त्यांचा विश्वास हाच माझा श्वास आहे, श्वास आहे. यापुढे आपणापासून कोणतीही फरकत नाही. मी आपणासमोर होतो आहे आणि शेवटच्या श्वासपासून जाईन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपली राजा घेतो.